रामदास जगताप, चंदननगर पुणेवरून आलोय. माझं वय सध्या 60.61 रनिंग आहे. मी एक सेवानिवृत्त सरकारी वर्ग एक अधिकारी होतो आणि एक महिन्यापूर्वी साधारणतः मला टायफॉइडचा त्रास झाला म्हणून मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तेव्हा लक्षात आले की आपल्याला थोडा शुगरचा त्रास होत आहे. माझ्या मुलानं डॉक्टर प्रमोद बडीकर सर यांची ट्रीटमेंट मागच्या वर्षापासून घेतली होती आणि तो एकदम हेल्दी झाला होता. त्याचं जवळजवळ 7 किलो वजन कमी झालेलं होतं. तो अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यानं मला आग्रहाने प्रमोद सरांना आणलं आणि त्यांच्याशी जेव्हा पहिल्यांदा मीटिंग केली त्यातच लक्षात आलं की हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपल्याला सांगतायत. कारण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक गोळी छोटीशी जी चालू झालेली आहे या महिन्यापासून ती आपण पूर्णपणे महिन्याभरात बंद करूया. त्याचबरोबर मला वयाच्या 20 पासून अस्थम्याचा थोडासा त्रास आहे, तो हेरिडिटरी आहे आणि साधारणतः ह्या जुलै ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत मला पंप घ्यावा लागतो. डॉक्टरांनी मला पंप दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर एक नासल ड्रॉप पण दिलेला आहे स्प्रे. तर हे सगळं असताना माझ्या मनात थोडीशी साशंकता होती की खरंच आपली गोळी आपण गोळीमुक्त आयुष्य जगू शकतो का इथून पुढे वयाच्या उतारवयामध्ये 60 मध्ये. तर सरांनी आग्रह केल्यामुळे मी त्यांचे 3 आठवड्यापासून 21 दिवसाचा एक कोर्सही करतोय 15 दिवसापासून आणि त्याचमध्ये ही संधी मला चालून आली की 3 दिवसाचं माइंड बॉडी रिट्रीट रेसिडेन्शियल कोर्स हा तळेगावमध्ये आहे. मी ती संधी सोडली नाही आणि परवा दिवशी जेव्हा इथं आलो त्यावेळेला इथलं निसर्गरम्य वातावरण आणि 3 दिवस कंटिन्यू मला आवर्जून सांगावं असं वाटेल की 3 दिवस या ठिकाणी सातत्यानं पाऊस पडतोय आणि एकदम थंड वारं सुटलेलं आहे. पण मला स्वतःच आश्चर्य वाटतंय की मी एकदाही पंप घेतला नाही किंवा नासल स्प्रे घेतला नाही किंवा माझ्या आवाजात जो नेहमी मला पावसाळ्यात जाणवतो तसा काही बदल झालाय. मला काही सर्दीचा त्रास होतोय किंवा कफाचा त्रास होतोय असं अजिबात जाणवलेलं नाही. मला हे आश्चर्य वाटतं. त्याचबरोबर हे 3 दिवसात जे विना भाकरी आम्ही जे काही त्यांचं हेल्दी फूड खातोय त्या फूडमधून सुद्धा कुठेही असं अशक्तपणा जाणवलेला नाही, कुठं गळून गेल्यासारखं वाटलं नाही, कुठं आपण ग्लानी आली किंवा आपल्याला काहीतरी त्रास होतोय, पोटाचा काही त्रास होतोय असं कुठेही अजिबात जाणवलेलं नाही. खूप हेल्दी फूड आहे, खूप सुंदर आहे. नुसतं हेल्दी नाही तर त्याचबरोबर ते खूप टेस्टी सुद्धा आहे. खरं तर याच्यापूर्वी असलं काही आम्ही ऐकलं नव्हतं, कारण आमच्या डोक्यात एक पक्क बसलेलं असतं की हेल्दी फूड म्हणजे ते काहीतरी उकडलेलं बिना मिठाचं बिना चवीचं, हे अगदी त्याच्या विपरीत आहे. आणि मी ज्या वेळेला परवा आलो त्यावेळेला जी मोजमाप घेतले होते साधारणतः माझं 131 शुगर होती परवा येताना. आज जेव्हा घेतली काल खरं तर आम्ही त्यांचं गार्डन सॅलड जे बऱ्यापैकी गोड असतं ते खाल्लेलं आहे, भरपेट खाल्लेलं आहे आणि तेवढं करून सुद्धा परत आज सकाळी माझी शुगर 100 म्हणजे एकदम नॉर्मल आली. हे एक मला आश्चर्य वाटतं. तर हे सगळे त्यांचे आश्चर्यकारक परिणाम जे आहेत ना हे अनुभवण्यासाठी मी आपणास या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की त्यांचा हा कोर्स किंवा त्यांचे अनेक कोर्स आहे, 7 दिवसाचा आहे, 52 आठवड्याचा आहे, 21 दिवसाचा आहे. तर हे तुम्ही सर्वांनी जरूर जरूर ट्राय करा. मी स्वतः अनुभव घेतलाय आणि त्या अनुभवाच्या आधारातून मी आपल्याला सांगतो की त्यांनी एक खूप मोठं समाजसेवेचं कार्य केलेलं आहे. नुसतं त्यांच्या रेसिपीज असतील, शीतल मॅडमच्या रेसिपीज असतील, सरांचे प्रोग्राम असतील, हे काहीतरी वेगळं आहे. दररोजच्या आयुष्यात जे अनुभवलेलं नाही अशा प्रकारचं काहीतरी वेगळं आहे. आपण त्याचा खरोखर अनुभव घ्यावा आणि त्या दोघांचं विशेषतः शीतल मॅडम प्रमोद सर बरं ते नुसतंच आपल्याला 3 दिवस त्या डाएटवर न्यूट्रिशनवरच बोलत नाही, त्यांनी अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ जे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, उपयोगी आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष त्याचा अभ्यास केलेला आहे अशा लोकांनाही बोलून त्यांचे देखील सेशन्स आणि लेक्चर्स ठेवलेले आहेत. मी आवर्जून उल्लेख करीन या ठिकाणी संतोष जंगम सरांचा. त्यांनी ते NLP काउन्सिलर आहेत पण त्यांनी त्याच्याबरोबरच आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे ती कशी वाढवायची, काय खाणं कधी करावं, कोणते व्यायाम करावेत, आपलं शरीर आपल्या रोगाचं कसं मूळ असतं किंवा त्या रोगाला कसं फार होतं ते कसं होऊ नये, त्यासाठी आपली लाईफस्टाईल काय असावी याचंही विवेचन जवळजवळ 2 तास केलं. ते खूप सुंदर होतं जे याच्यापूर्वी मी कधीच ऐकलेलं नव्हतं. त्याचबरोबर प्रमिला जाधव मॅडम असतील, त्यांनी आपल्या त्वचेची डोळ्यांची चेहऱ्याची निगा कशी राखावी, चीर तारुण्याचं रहस्य कसं राखावं याच्यावर तर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे या लोकांचा किती डीप मध्ये त्यांचा अभ्यास असेल. आज सकाळचं आमचं 6:30 योगाचं सेशन जे होतं ते खरं तर आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी पण याच्याशी सहमत होतील कारण झगडे मॅडम सारख्या 25 वर्ष ज्यांनी योगाचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करून हजारो लोकांना रोगमुक्त करण्यासाठी योग आणि प्राणायामाचं पतंजली योगाचं त्यांनी जे व्रत पत्करलेलं आहे त्या मॅडमचं सहवास आम्हाला लाभला. त्यांच्यासोबत 2 तास आम्ही योग केला, प्राणायाम केले, खूप सुंदर वाटलं. असे अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेळोवेळी आमच्यासाठी उपलब्ध करून देत असल्यामुळे पुन्हा एकदा मी प्रमोद सरांचं शीतल मॅडमचं आभार मानतो आणि आपल्या सरांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण जरूर जरूर या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला सेशनला यावं आणि
आपली बॉडी हेल्दी ठेवावी. धन्यवाद.